नमस्कार, मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट अशी छोट्या बटाट्याची एक रेसिपी बघणार आहोत, जी बनवायला खूप सोपी आहे। तुम्हाला हॉटेल आणि रेस्टॉरंटची आठवणसुद्धा येणार नाही, इतकी चटपटीत अशी ही रेसिपी अगदी घरीच बनवू शकाल। नक्कीच करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी। तर यासाठी मी इथं 2 टोमॅटो आणि 2 कांदे छान असे बारीक कापून घेतलेले आहेत, आणि हे जे छोटे बटाटे आहेत त्याला कुकरच्या एक शिट्टी करून घेतलेली आहे, फक्त एकच शिट्टी केलेली आहे। याला बेबी पोटॅटो पण म्हणतात, तुम्हाला हे कुठल्याही भाजीवाल्याकडे मिळतील। तर एक शिट्टी करून घ्यायची, आपल्याला बटाट्याचा जास्त लगदा करायचा नाही आहे, आणि त्याची सर्वांची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। इकडं गॅसवर एक कढाई ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, आणि त्यामध्ये 2 लवंगा, 2 मिरी, 2 विलायची आणि थोडीशी दालचिनी मी इथं वापरलेली आहे। खड्या मसाल्यामध्ये तुम्ही थोडंसं प्रमाण जास्त कमी करू शकता, पण मी अगदी कमी ठेवलेलं आहे, कारण हीच रेसिपी माझी मुलगी पण खाणार आहे। त्यासाठी आता इथं 2 कांदे जे आपण उभे कापून घेतले होते ते कांदे टाकलेले आहेत, आणि त्याला मस्त असं परतून घेणार आहोत। कांद्याचा रंग बदलेपर्यंत, हलकासा ट्रान्सल्युसंट होईपर्यंत आपण परतून घेऊया। त्याचमध्ये मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या पण ॲड केलेल्या आहेत, त्यासोबत थोडंसं आलं घातलेलं आहे, आणि थोडेसे काजू पण मी इथं वापरणार आहे। 5-7 काजू आपण इथं वापरूया, म्हणजे छान अशी त्याला थिकनेस येते, टेस्टही खूप असे क्रीमी येते, मस्त चव येते। आता कांदा आपला परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी इथं बारीक कापून घेतले होते, ते टोमॅटो पण इथं मी टाकलेले आहेत, आणि त्याला पण मस्त असं परतणार आहे। टोमॅटो छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। आता यामध्ये आपण काहीच घातलेलं नाही आहे, मस्त असं परतून घेतलं आहे, आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊ शिजलं आहे। तर आता हे गॅस बंद करते, आणि हे जे मिश्रण आहे थोडंसं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं आहे, आणि आता लागेल तसं पाणी घालून याची एक प्युरी आपल्याला करून घ्यायची आहे। तर इथं मी ही टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करून घेतलेली आहे। आपण जे छोटे बटाटे घेतले होते त्या सर्वांची साल मी इथं काढून घेतली आहे। आता त्यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट, अगदी थोडीशी हळद, आणि थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत, आणि त्याला थोडंसं असं मॅरिनेट करायचं आहे। मी अगदी लहान साईजचे बटाटे घेतले आहेत, त्यामुळे मी याला फोक वगैरे केलेलं नाही आहे, म्हणजे याला छिद्र वगैरे पाडलेले नाही आहेत टूथपिकनी किंवा काट्याच्या चमच्याने। तुम्ही जर थोडेसे मोठ्या साईजचे घेत असाल तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही फोक करू शकता। इथे थोडीशी कोथिंबीर होती तर ती मी काढून घेतली, आणि याला मस्त असं परतून मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसवर जवळपास 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतले, त्या तेलामध्ये आपण जे बटाट्यांना मसाला लावून ठेवला होता ते बटाटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। जवळपास 1-2 मिनटं आपण हे बटाटे तळून घेणार आहोत। मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जर तुम्ही थोडेशा मोठ्या साईजचे बटाटे घेत असाल तर त्याला काट्याने किंवा आपलं जे टूथपिक असतं त्याने थोडेसे होल करा, जेणेकरून मसाला जो आहे तो त्यामध्ये छान मुरेल। पण मी अगदी लहान साईजचे बटाटे घेतलेत, त्यामुळे मी त्याला फोक वगैरे केलेला नाही आहे। आता हे जे बटाटे आहेत ते जवळपास 3 ते 4 मिनटं मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत, आणि जे शिल्लक राहिलेले तेल आहे त्यामध्येच आपण आपली जी टोमॅटोची प्युरी आहे ती ॲड करूया। आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, मी थोडंसं जास्त ठेवलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर ती पर्सनल आवड आहे, तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही ते करू शकता। आता कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी आहे ती आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे साईडनी तेल सुटेपर्यंत। यासाठी आपल्याला जवळपास 3 ते 4 मिनटं लागतात, आणि इथं खूप पेशन्सची गरज आहे। तुम्ही जितकं मसाला आपला व्यवस्थित परताल तितकीच आपली जी भाजी आहे किंवा जी रेसिपी आहे ती छान बनते। तर आज आपण बनवणार आहोत काश्मीरी दम आलू, बनवायला खूप सोपं आहे। तीच बटाट्याची भाजी, तीच बाकीच्या भाज्या पण जर खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं काहीतरी स्पेशल तुम्हाला तुमच्या फॅमिलीला द्यायचं असेल तर तुम्ही ही अगदी झटपट बनणारी अतिशय टेस्टी आणि वेगळी अशी दम आलू नक्कीच बनवून बघा। इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण सुके मसाले घालूया, त्यामध्ये लाल तिखट घेतले 1 ते 1.5 चमचा,
हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर सर्व घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर आता लाल तिखट वगैरे आपण सुरुवातीला पण घातलं होतं, बटाट्यांना लावलं होतं, त्यामुळे थोडंसं बेतानी घाला. आता त्यानंतर मला थोडंसं लाल तिखट कमी वाटलं म्हणून मी परत थोडंसं लाल तिखट इथं टाकलेलं आहे आणि याला मस्त परतून घेणार आहे. साईडनी अगदी छान तेल सुटेपर्यंत मी याला परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय मस्त तेल सुटलेलं आहे, तरच आपल्या भाजीला रंग खूप सुरेख येतो आणि मसालाही छान परतला, याचं साईन आहे तेल सुटलं म्हणजे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जवळपास 1 ते 1.5 वाटी पाणी घेतलं होतं आणि ते पाणी यामध्ये टाकलेलं आहे. तर परत थोडंसं पाणी मी इथं टाकते आणि या मसाल्याला आपल्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे. छान अशी उकळी आपल्याला याला येऊ द्यायची आहे. तर इथं बघू शकताय याला मस्त अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये आपले बटाटे घातलेले आहेत आणि याला आता कमी गॅसवर छान असं शिजू द्यायचं आहे. जवळपास 4 ते 5 मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपलं जे ग्रेव्ही आहे, जी मसाला आहे, त्यातला पूर्ण मसाला आपल्या बटाट्यामध्ये उतरेल आणि त्याला छान अशी चव येईल. आता या स्टेजला मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, लागेल तितकं मीठ तुम्ही इथं वापरू शकता. सुरुवातीला आपण थोडंसंच मीठ वापरलं होतं, आता इथं पूर्ण भाजीच्या स्वरूपात मी मीठ टाकलेलं आहे आणि 4 ते 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय भाजी मस्त अशी शिजलेली आहे. रंग बघा खूप सुरेख आला आहे, मसाला म्हणजेच आपली जी ग्रेव्ही आहे ती बी खूप सुरेख झालेली आहे आणि अगदी मस्त असा रंग आलेला आहे. हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल ही कश्मीरी दम आलू आपला बनून तयार झाला आहे. बघा किती सुरेख आहे. तीच तीच बटाट्याची भाजी, तीच तीच दुसऱ्या भाज्या खाऊन कंटाळला असाल तर नक्कीच आपला हा कश्मीरी दम आलू नक्की ट्राय करा. घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनतो. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.